जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ग्रामपंचायत राधानगरी व कोविड दक्षता समितीच्या वतीने गुरुवार दिनांक 29 एप्रिल ते रविवार दिनांक 2 मे पर्यंत कडकडीत लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे, अशी माहिती ग्रामपंचायत राधानगरी व कोविड दक्षता समितीने दिली आहे. जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आलाय. सध्या राधानगरी तालुक्यात 148 कोरोना रुग्ण असून राधानगरी शहरात 12 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय. या काळात फक्त दवाखाने, औषधे दुकान व दूध वितरण सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. किराणा दुकान, भाजीपाला विक्रेते, बेकरी, मिठाई व इतर व्यवस्थापन या 4 दिवसाच्या कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच आसपासच्या गावातील नागरिकांनी प्रवेश करू नये असे आवाहन केले. या काळात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या व्यक्तीवर व दुकाने सुरू ठेवणाऱ्या दुकानदारावर कडक कारवाई करून दंड वसूल व संबंधित दुकानदाराचा परवाना रद्द करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय. विजय बकरे, 7 स्टार न्यूज, राधानगरी.